या तनव्वी विषय इतिहास क्रमांक दहा बदलती जीवन भाग दोन आपण स्वाध्याय बघणार आहोत तर प्रश्न क्रमांक एक आहे दिलेल्या पर्यापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक भारताने टीमटिंबच्या नेतृत्वाखाली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब कपिल देव यानंतर दोन आहे जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतात टिंबटिंब भाषेचे प्राबल्य वाढत चालले आहे अ पंजाबी ब फ्रेंच क इंग्रजी आणि ड हिंदी त्याच उत्तर आहे पर्याय क्रमांक क इंग्रजी यानंतर प्रश्न क्रमांक दोन आहे दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा पुढील ताकता पूर्ण करा त्यामध्ये एक आहे भारतातील महत्वाच्या भाषा तर उत्तर आहे हिंदी आणि संस्कृत यानंतर ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदक प्राप्त खेळाडू उत्तर नीरज चोप्रा आणि पी व्ही संधू तीन तुम्ही पाहिलेले बालचित्रपट तर उत्तर आहे तारे जमीन पर आणि चिंटू दोन नंतर चार आहे विविध बातम्यांचे प्रसारण करणाऱ्या वृत्तवाहिन्यांची नावे तर उत्तर आहे जी चोवीस तास आणि साम टी व्ही यानंतर प्रश्न क्रमांक तीन आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा आता दोन प्रश्न आपल्याला दिलेले आहे तर एक बघूया भारतात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात क्रिकेट खेळले जाऊ लागले उत्तर एक भारताने एकोणावीसशे त्र्याऐंशी साली क्रिकेट विश्वचषक जिंकला त्यामुळे या खेळाला मोठी लोकप्रियता मिळाली दोन सुनील गावस्कर यांनी शतकांचा विक्रम केल्यामुळे क्रिकेटच्या लोकप्रियतेत भर पडली तीन एकोणावीसशे पंच्याऐंशीमध्ये भारताने बेन्सन अँड हेजेस क्रिकेट स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले पत त्यामुळे भारतात अन्य खेळ मागे पडून सर्वत्र कमी अधिक प्रमाणात क्रिकेट खेळले जाऊ लागले यानंतर प्रश्न दोन आहे चित्रपटांचे अर्थकारण बदलत आहे उत्तर एक कृष्णधवल चित्रपटांचे युग संपून ते रंगीत बनू लागले चित्रीकरण परदेशात होऊ लागले दोन तीन चार तास चालणार चित्रपट दीड दोन तासांवर आला तीन एका चित्रपटगृहात एक चित्रपट शंभर आठवडे चालण्याचे प्रमाण संपले चार एक चित्रपट एकाच वेळी देशा परदेशात हजारो चित्रपटगृहात दिसू लागला या सर्व बदलांमुळे चित्रपटांचे अर्थकारण बदलून गेले यानंतर प्रश्न क्रमांक चार आहे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा तर आपल्याला तीन प्रश्न आहेत त्यापैकी एक बघूया आपण भारतीय भाषांच्या बोलीभाषा जपणे का आवश्यक आहे एक बोलीभाषा मुख्य भाषेला शब्दांचा पुरवठा करतात आणि समृद्ध बनवतात दोन बोलीभाषेतूनच त्या समूहाची परंपरा पद्धती चालीरीती आणि संस्कृतीची ओळख होते तीन बोलीभाषा हा आपला मोठा सांस्कृतिक व भाषिक ठेवा आहे तो कमी होता कामा नये म्हणूनच भारतीय भाषांच्या बोलीभाषा जपणे आवश्यक आहे यानंतर दोन आहे वृत्तपत्रांचे बदलते स्वरूप स्पष्ट करा उत्तर स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्रांचे स्वरूपाने उद्दिष्टात आता बदल झाला आहे एक कृष्णधवळ रंगात छापली जाणारी वृत्तपत्रे आता रंगीत झाली आहेत दोन जिल्ह्याचे मुखपत्र असणाऱ्या वृत्तपत्रांना आता राज्यस्तरीय साखळी स्वरूपाच्या वृत्तपत्रांशी मोठी स्पर्धा करावी लागत आहे नंतर तीन दैनंदिन घडणाऱ्या ताज्या बातम्या देणारी वृत्तपत्रे आता अधिकच सक्रिय होऊन सामाजिक कार्यही करू लागली आहेत चार आची वृत्तपत्रे विविध मार्गांनी समाजाचा अविभाज्य घटक बनली आहेत यानंतर तिसरा प्रश्न या आहे दूरदर्शन या माध्यमात कोणते बदल झाले आहेत एक सुरुवातीस कृष्णधवला असणारे दूरदर्शन कालांतरित रंगी झाले दोन मोजके कार्यक्रम व मोजक्याच वेळात मनोरंजन करणाऱ्या दूरदर्शनचे कार्यक्रम व वेळ वाढली तीन विविध प्रकारचे कार्यक्रम व मालिका दूरदर्शनवर दाखवायला सुरुवात झाली आणि चार दूरदर्शनची भाषा सादरीकरणाचे तंत्र व तंत्रसज्ज स्टुडिओ यात सुधारणा झाली अशा पद्धतीने आपण इतिहासाचे संपूर्ण दहा धडे आपण बघितलेले आहे सध्याचे बदलते जीवन भाग सुद्धा आपण बघितलेले आहे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा